वैजापूर तालुक्यातील पानवी खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या स्लॅबचे प्लास्टर पडून दोन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 23 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली। ही बाब परिसरातील नागरिकांना व पालकांना समजताच त्यांनी शाळेत धाव घेत घटनेची माहिती घेतली। सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। या वर्गात पहिली व दुसरीचे विद्यार्थी शिक्षण घेत होते। वर्ग सुरू असतानाच हे प्लास्टर कोसळल्याने या दुर्घटनेत दोन चिमुकले जखमी झाले आहेत। त्यांच्या पाठीला व हाताला देखील या ठिकाणी मार लागला आहे। यावर समाजसेवक अमोल बावचे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत मुलांच्या जीवाला जर काही झाले असते तर याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न शालेय समितीसमोर उपस्थित केला आहे। या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे काम नुकतेच झाल्याचे देखील त्यांनी माहिती दिली आहे। नवीनच शाळेचे प्लास्टर कोसळल्याने काम करणाऱ्या ठेकेदार व इंजिनियर यांनी निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप देखील अमोल बावचे यांनी लावला आहे। यावेळी त्यांनी दोषींवर कारवाईची देखील मागणी केली आहे। या शाळा खोलीचं या इमारतीचं काम 4 महिन्यापूर्वी नवीन इमारत या ठिकाणी झाली आणि नवीन इमारत होऊन या ठिकाणी हे काम पूर्ण झालं वर्गी गेलं आणि आज हे शाळा वर्ग खोली भरला असताना ही नवीन वर्ग खोलीचं प्लास्टर या ठिकाणी ढसळलं हे पडलं आणि या ठिकाणी दोन मुलं जखमी झाले याला जबाबदार कोण? ग्राम सेवकांनी या कामाची कुठली पाहणी न करताना संबंधित ठेकेदाराला संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला या कामाचं बिल काढून दिलं आणि संबंधित इंजिनियर यांनी सुद्धा हे बोगस काम केलं आणि म्हणून या मुलांना या ठिकाणी आज त्रास सहन करावा लागत आहे। ग्राम सेवक असल संबंधित इंजिनियर असल संबंधित ठेकेदार असल यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे मुलं या ठिकाणी जखमी झाले आज या ठिकाणी हे काम ढसळलं। मग मुख्याध्यापकांनी सुद्धा पुढे शूटिंग मुख्याध्यापकांनी सुद्धा या शाळेचं काम पूर्ण झाल्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं याला मुख्याध्यापक सुद्धा जबाबदार आहे। ज्या इंजिनियरने या कामाची बोगस एमबी केली या कामाला इंजिनियर सुद्धा या ठिकाणी जबाबदार आहे। त्यामुळं जोपर्यंत याची चौकशी होत नाही आणि हे काम या ठिकाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या शाळेच्या खोलीमध्ये विद्यार्थी बसू नये। जर हाच प्रकार डोक्यामध्ये जर लागला असता एखाद्या मुलाच्या तर आज या शाळेमध्ये काय प्रकरण झालं असतं या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि या मुलांचं भवितव्य जे धोक्यात आहे हे भविष्य धोक्यात येऊ नये। या प्रसंगी या प्रकरणामध्ये दोन चिमुकले जखमी झालेले असून या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष वेधून आहे। वैभवशाली मराठवाडा वैजापूर।